8, 11 आणि 15 डिसेंबर ला अंतिम सुनावणी आहे. तिथं आमच्या बाजूने निकाल येईल. सरकारनं तिथं आमच्या बाजूने भूमिका व्यवस्थितपणे मांडली आहे. यदा कदाचित काय दगा फटका झाला, आमची लढाई चालू ठेवली पाहिजे ना, लोक जागृत केली पाहिजे, संघटित केली पाहिजे. त्यामुळे आम्ही दोन्ही बाजूने लढाई करतोय, एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी रस्त्यावरची लढाई. कुणाचा बघा, आता अंमलबजावणी हा महत्वाचा विषय आहे, बाकीच्या विषयाला नंतर वेळ आहे. तुम्ही प्लॅन ए सांगितला, प्लॅन बी सांगितला, पण जर तुमचा प्लॅन आदिवासी मंत्र्यांचा आणि या आरक्षणाचा काही काळी मात्र संबंध नाही आहे. ते मंत्रिपदावरती आहेत. आम्ही जे घटनेत आहे, आमदाराकडून धनगर आरक्षणाला आवाज दिली जाते, दोन समाजात निर्माण करण्याचा काही प्रयत्न नाही. असं काही नाही, तुम्ही हा विषय नीट समजून घ्या. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी हा वेगळा विषय आहे. मराठा समाजाला नव्यानं आरक्षण पाहिजे. धनगर आरक्षणाची अंमलबजावणी आहे, हा काही असला विषय नाही आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही. गरीब मराठा समाज आहे, परंतु धनगर समाजाचे अरे आमचं आहे ते मागतोय. ज्याची अंमलबजावणी गेली 70 वर्ष केली नाही, किती मोठा अन्याय आहे. मराठा समाजाला नव्यानं द्या, त्याबद्दल आमचं दुमत नाही, आमचा पाठिंबा आहे. पण धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी 70 वर्ष होत नाही, आम्ही त्यामध्ये आहोत. अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे. त्यामुळे कुठलीही दुसरं असायचं कारण नाही. कोर्टाचा निर्णय जर विरोधात केला तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, सरकारच्या विरोधात असणार. दोन्ही बाजू आहे, मी आरक्षणाच्या बाजून आहे, धनगरांच्या बाजून आहे. आमची लढाई न्यायालयात सुरू आहे. 8, 11 आणि 15 डिसेंबर ला अंतिम सुनावणी आहे. तिथं आमच्या बाजूने निकाल येईल. सरकारनं तिथं आमच्या बाजूने भूमिका व्यवस्थितपणे मांडली आहे. यदा कदाचित काय दगा फटका झाला, आमची लढाई चालू ठेवली पाहिजे ना, लोक जागृत केली पाहिजे, संघटित केली पाहिजे. त्यामुळे आम्ही दोन्ही बाजूने लढाई करतोय, एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी रस्त्यावरची लढाई. कुणाचा बघा, आता अंमलबजावणी हा महत्वाचा विषय आहे, बाकीच्या विषयाला नंतर वेळ आहे. तुम्ही प्लॅन ए सांगितला, प्लॅन बी सांगितला, पण जर तुमचा प्लॅन आदिवासी मंत्र्यांचा आणि या आरक्षणाचा काही काळी मात्र संबंध नाही आहे. ते मंत्रिपदावरती आहेत. आम्ही जे घटनेत आहे, जे संविधानाप्रमाणे आहे, त्याच्या अंमलबजावणीची मागणी आहे. हे तुमच्याकडून मला माहिती झालं. कोणी नोटीस काढल्या, कशासाठी काढल्या, याच्याशी मला अजून काही संकल्पना नाही, काही कळालेलं नाही. परंतु तुमच्याकडून ही जर माहिती मिळालेली खरी असेल तर तुम्हाला माहित आहे मी माफी मागणार आहे का नाही मागणार. मी कुणाचीही कसलीही माफी मागत नाही. कुणाचं नोटीस आला असेल, मला ज्या दिवशी पोहोचेल त्या दिवशी मी तुमच्याकडे सविस्तर बोलेल.